कोणी आमच्या राज्यामध्ये चोरांचं लुटारूंचा आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त करून आपल्या राज्याला चोरापासून दरोडेखोरापासून मुक्त करेल. माझी एकुलती एक मुलगी मुक्ताबाई, हिचा विवाह मी त्या व्यक्तीशी करून देईल जो आपल्या राज्याला चोरापासून आणि दरोडेखोरापासून मुक्त करेल. त्यावेळेस मी त्या समोरच्या व्यक्तीची जातपात काहीच पाहणार नाही. म्हणजे माझ्या मातोश्रीनं नुसतं बोललं नाही तर कृतीमध्ये सुद्धा या ठिकाणी हे आचरणात आणलं. या ठिकाणी आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देणारी राणी म्हणून माझ्या मातेचा गौरव या ठिकाणी केला गेला याची नोंद इतिहासानं घेतली आहे. तेव्हा या ठिकाणी यशवंत फणसे नाव ऐकून असाल सगळेजण. यशवंत फणसे नावाच्या या ठिकाणी एका व्यक्तीनं सगळ्या चोऱ्यांचा आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त केला, त्यांच्यापासून राजाला मुक्त केलं, त्यांना गावाच्या बाहेर राज्याच्या बाहेर हाकलून लावलं आणि आपली एकुलती एक मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर मातोश्रींनी त्या यशवंत फणसेसोबत लावून दिलेलं आहे. आणखीन एक दिवसाची घटना आहे. स्त्री काय युद्ध करणार म्हणून या ठिकाणी त्यांचा जो एक जुना दिवाण होता त्याचं नाव गंगाधर चंद्रचूड. चंद्रचूड पिक्चर मधला नाही बरं का तो चंद्रचूड, हा गंगाधर चंद्रचूड, त्याचं नाव आहे गंगोजी तात्या. त्या गंगोजी तात्यानं काय केलं, पुण्याला राघोबा दादांना पत्र लिहिलं, राघोबा दादा पेशवे. त्या राघोबा दादा पेशव्यांना व्हायचं होतं पेशवा, जसा बाजीराव पेशवे झालता. पण छत्रपती शाहू महाराजांना बाजीराव पेशवेला केलं होतं, राघोबा दादाला केलं नाही, मला पेशवे केलं नाही, मला खुर्ची भेटली नाही, मग कोणती तरीची खुर्ची पाहिजे मला, नाही का घोणे बाबा. म्हणून या गंगोजी तात्यानं काय केलं, अहिल्याबाई होळकर मातोश्रींना राज्य करू द्यायचं नाही. आणि या ठिकाणी आता मल्हारराव होळकर राहिले नाही, त्यांचा मुलगा मालोजी राहिला नाही, खंडेराय राहिला नाही, मग आता अहिल्याबाई होळकर काय लढाई लढणार आहे. म्हणून आपण काय करू, आपण राघोजी पेशव्यांना बोलावू आणि अहिल्याबाईंचं राज्य हिसकून घेऊ. म्हणून राघोबा दादांना फोस लावली, तुम्ही घ्या ही बाईच आहे, हिला आपण हरून टाकू, अशी फूस लावली. आणि राघोबा दादा पेशवे इंदूरची गादी बळकवण्यासाठी या ठिकाणी मोठी सेना घेऊन निघाले. पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना याचा थांग लागला, याचा सुगावा लागला. त्यांनी राघोबा दादांना कळवलं की मी युद्धास तयार आहे. त्यागाने इतिहास घडला, अरे त्यागाने इतिहास घडला, त्या शौर्याचा बोलबाला. त्यागाने इतिहास घडला, त्या शौर्याचा बोलबाला, अरे त्या शौर्याचा, अरे त्या शौर्याचा इतिहासाला. राणी अहिल्याबाई बोला, त्या शौर्याचा इतिहासाला. राणी अहिल्याबाई बोला, त्या शौर्याचा इतिहासाला. राणी अहिल्याबाई बोला, अशी वीर मैदानी उतरली, अशी वीर मैदानी उतरली, शत्रूवर ही तुटून पडली. अशी वीर मैदानी उतरली, शत्रूवर ही तुटून पडली, शत्रूवर ही भीड न पडली. हो त्यागाने इतिहास घडला, त्यागाने इतिहास घडला, त्या शौर्याचा बोलबाला. त्यागाने इतिहास घडला, त्या शौर्याचा बोलबाला. त्या शौर्याच्या इतिहासाला राणी अहिल्याबाई बोला, त्या शौर्याच्या इतिहासाला राणी अहिल्याबाई बोला, त्या शौर्याच्या इतिहासाला अहिल्याबाई बोलवा, त्या शौर्याच्या इतिहासाला राणी अहिल्याबाई बोलवा. इतिहास जो घडायचा असतो ना तो घरी बसून खाऊन पिऊन मस्त खा पिके मस्त त्याने घडत नसतो. इतिहास घडवण्यासाठी त्याग लागतो आणि इतिहास विसरणारी माणसंही कधीही इतिहास घडवू शकत नाही बरं का, लक्षात घ्या. अरे त्यागाने इतिहास घडला, त्या शौर्याचा बोलबाला. अरे त्या शौर्याच्या इतिहासाला किंवा त्या शौर्याच्या लढवय्याला राणी अहिल्याबाई बोला. अशी वीर मैदानी उतरली, अरे शत्रूवरही तुटून पडली. राघोबा दादा पेशवेला सांगितलं, तुम्हाला काय वाटतं मी घाबरून पळून जाणारच की नाहीये, या येतं तर मी सुद्धा युद्धासाठी या ठिकाणी उतरणार आहे. मग राघोबा दादा पेशवेला कळालं, वाटलं इकडं जर का बाजीराव पेशव्यांना कळालं तर माझी मुंडी पिरगाळतील, आणि इकडं जरी मी युद्धासाठी गेलो आणि राहीना राणी अहिल्याबाई होळकरनी मला जर का हरवलं तर माझी पच्ची होईल, आणि नाही जरी हरवलं तर बाईला हरवण्यात कसलं आलंय पुरुषार्थ. म्हणून या ठिकाणी राणी अहिल्याबाई होळकरांनी काय केलं, अधर्म आपल्या राज्यामध्ये कधीच के
केला नाही. आणि जिथं अधर्म असतो लक्षात घ्या, तिथं धर्म राहू शकत नाही, आणि जिथे धर्म आहे तिथे अधर्म राहू शकत नाही. शत्रू जरी असला लक्षात घ्या, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. राघोबा दादा हे तर शत्रू नव्हते पण शत्रू रूपानं आले होते, पण त्यांनाही प्रेमानं पत्र लिहिलं, तुम्ही पहा मी युद्धासाठी तयार आहे. वडील म्हणून आशीर्वाद देण्यास येत असाल तर तुमचा पाहुणचार करते, आणि शत्रू म्हणून रणांगणावर उभा ठाकत असाल तर मी सुद्धा तलवार घेऊन उभी राहणार आहे. का? कारण की मी पण कोण आहे? यळकोट यळकोट बोला जय मल्हार, यळकोट यळकोट बोला जय मल्हार. धनगर कुळा मद घेतला अवतार, यळकोट यळकोट बोला जय मल्हार. धनगर कुळात घेतला इनी अवतार, झाली लोकाची हो झाली लोकाची लोक माता अहिल्याबाई होळकर, झाली लोकाची लोक माता अहिल्याबाई होळकर, झाली लोकाची लोक माता अहिल्याबाई होळकर, झाली लोकाची लोक माता अहिल्या देवी होळकर. गोर गरीबाची हो गोर गरीबाची लोक माता अहिल्याबाई होळकर, गोर गरीबाची लोक माता अहिल्या देवी होळकर, गोर गरीबाची माता अहिल्याबाई होळकर, गोर गरीबाची माता अहिल्याबाई होळकर. अहिल्या देवीनं घेतला अवतार, झाली लोकाची हो झाली लोकाची, झाली लोकाची लोक माता अहिल्या देवी होळकर, गोर गरीबाची लोक माता अहिल्या देवी होळकर, काय पवाडे गायले हा सुद्धा 11 मिनिटाचा आहे, पूर्ण म्हणू शकत नाही. सासू गौतमा बाई सत्वर, इंदूर नगरी राहणार, हो झाली लोकाचे लोक माता अहिल्या देवी होळकर, गोर गरीबाचे लोक माता अहिल्या देवी होळकर. सीना नदीच्या तीरावर, सीना नदीच्या तीरावर घेतला अहिल्या देवीनं अवतार, जातीनं मूळचे धनगर, जातीनं मूळचे धनगर, हो झाली लोकाची हो झाली लोकाची लोक माता अहिल्या देवी होळकर, झाली लोकाची लोक माता अहिल्या देवी होळकर होळकर होळकर. क्या पवाडे गाय 101. हे राघोजी दादा पेशवीनं ऐकलं, राघोजी दादा पेशवीला वाटलं बाबा नको, हरलो तरी अपमानच आहे, आणि नाही हरलो तरी राजाला हरवत नाही आहे ना, महाराणीला हरवतोय. ते म्हणाले अहिल्या मातोश्री,
मी येतो जेवायला गुलाबजामून पुरणाची पोळी काय करायचं करा, पाहुणचार घेतो मला लढायचं नाही. गंगोजी तात्यानं मला लावून दिलंय, गंगोजी तात्यालाही माफ केलं. माफ करणं म्हणजे काय आहे? अधर्म आहे का धर्म आहे? क्षमा वीरस्य भूषणम शास्त्रामध्ये सांगितलंय, क्षमा वीरस्य भूषणम, जो क्षमा करतो ना तो वीर आहे. आणि होळकर जे आहेत ना हे वीरच आहेत, कारण की होळकराचं पहिलं आडनाव वीरकर आहे. माहित आहे तुम्हाला? अरे मल्हारराव होळकर हे मूळचे होळ या गावाचे आहे, आणि होळ हे गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुण्यापासून 40 मैलावर आहे. मल्हारराव होळकरांच्या आईचं नाव सावित्रीबाई आहे. मल्हारराव होळकरांच्या घरी गरिबी होती. मल्हारराव होळकरांचे वडील लहानपणीच वारले, वहिनीमध्ये अंधीरामध्ये भांडणं लागले, म्हणून मल्हारराव होळकरांना घेऊन या ठिकाणी सावित्रीबाई पुण्याला आल्या. पोरग मोठं झालं, मल्हारराव होळकर युद्धामध्ये निपुण झाले, तरबेज झाले, बाजीराव पेशव्यांची नजर गेली. आणि पहिले बाजीराव पेशवे यांनी मल्हारराव होळकरांना मराठे शाहीच्या सेनेमध्ये प्रविष्ट करून त्यांना माळगाव प्रांताची जहागिरी दिली. त्यांची पत्नी गौतमाबाई आणि गौतमाबाईचा मुलगा खंडेराव आणि खंडेरावाची पत्नी अहिल्याबाई होळकर. त्यांचं नाव काय होतं? वीरकर. वीरकर होते पण होळ गावाचे राहणारे होते, म्हणून या ठिकाणी होळकर झाले. येत आहे का लक्षात? मग ते होळकर झाले. आता राघोबा दादांनाही क्षमा केली. काय केलं? राघोबा दादांनाही क्षमा केली आणि गंगो तात्यांनाही माफ केलं. तर माफ करणं काय आहे? अधर्म आहे का धर्म आहे? जिथे अधर्म आहे तिथे धर्म राहू शकत नाही, आणि जिथे धर्म आहे तिथे अधर्म राहू शकत नाही. म्हणजे जिथे धर्म आहे तिथे पाप नाही. मग माझ्या अहिल्या मातोश्रींच्या राज्यामध्ये माळवा प्रांतामध्ये इंदूर नगरामध्ये वारंवार संकट येऊ लागले, म्हणून अहिल्याबाई होळकर मातोश्रींनी आपली इंदूरची जी राजधानी आहे ती महेश्वरला नर्मदा तिरी हलवली तरी संकट येऊ लागली. राजधानी जरी महेश्वराला नर्मदा तिऱ्यावर हलवली पण या ठिकाणी इंदूर नावाचं जे गाव होतं ते खेडं होतं, त्या इंदूरचा विकास खूप केला, त्या इंदूरला खेड्यामधनं या ठिकाणी शहराचं रूप दिलंय, लक्षात घ्या. आणि अहिल्या होळकर मातोश्रींच्या या उपकारामध्ये उपकारातनं उत्तीर्ण होण्याकरता इंदूरवासियांनी 1996 अहिल्याबाई होळकरांच्या नावाने एक पुरस्कार या ठिकाणी जारी केला आहे. तो पुरस्कार पंतप्रधानाच्या हाताने दिला जातो आणि हा पुरस्कार पहिल्यांदा पंतप्रधानांनी या ठिकाणी नानासाहेब देशमुखांना दिला, लक्षात घ्या. त्याचबरोबर 1996 भारत सरकारनं अहिल्याबाई होळकर मातोश्री यांच्या उपकारातनं उत्तीर्ण होण्याकरता त्यांच्या नावानं एक टपाल तिकीट जारी केलं आहे. अहिल्याबाई होळकर मातोश्रींचं या ठिकाणी देहावसन झाल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा जबलपूर ग्वालेर हे जे आजूबाजूचे शहरं होते ना इंदूरच्या, यांच्या सगळ्यापेक्षा बाबतीत इंदूर हे अग्रेसर राहिलं. आणि अशा या लोकमातेची उपकार म्हणून या ठिकाणी इंदूर विद्यापीठानं इंदूरच्या विद्यापीठाला देवी अहिल्या विश्वविद्यालय असे नाव दिलंय. आणि इंदोरला मध्य प्रदेशमध्ये जे विमानतळ आहे त्या विमानतळाला देवी अहिल्याबाई एअरपोर्ट किंवा देवी अहिल्याबाई विमानतळ असं नाव देण्यात आलेलं आहे. पण हे कशामुळं केलं? आपण तर एखाद्यानं आपल्याला एक सापट मारली, गांधींनी सांगितलं एक मारली तर दुसरा गाल पुढं करा. आपण आपल्याला एखाद्यानं सापट मारली तर आपण म्हणतो फाडून टाकू, खलास करू. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहेन खाती सर्पतया, चित्त शुद्ध तरी विष वाटे सोने. अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती. अरे क्षमा वीरस्य भूषणम, तिच्या अंगी क्षमा हा गुण होता. ती श्रद्धाळू होती, ती दयाळू होती, ती धार्मिक होती, ती कर्तव्य दक्ष होती, ती धर्मपरायण होती, ती नीतिमान होती, ती कुशाग्र होती. इतिहास घडवण्यासाठी या ठिकाणी अंगी धैर्य बुद्धिमत्ता यांचा मेळ लागतो. हा मेळ अहिल्याबाई होळकरांच्या अंगी होता, म्हणूनच या ठिकाणी अहिल्याबाई होळकर या ठिकाणी धर्माचं राज्य स्थापन करू शकल्या. आणि जिथे धर्म आहे तिथे अधर्म नाही, जिथे अधर्म आहे तिथे धर्म नाही. अधर्म संपवला, अधर्म संपवणारी पहिली स्त्री राज्यकर्ती म्हणून जिचा उल्लेख आहे ती म्हणजे अहिल्याबाई होळकर. ही अहिल्याबाई होळकर, आता हा जो अभंग आपण कीर्तनाला घेतला आहे हा तर संतांच्या दृष्टीनं आहे, पण अहिल्याबाई होळकर या जिवंत तर सर्व राजे लोकांनी, सर्व इतिहासकारांनी, सर्व संतांनी त्यांना मान्य केलं. पण मरण पावल्यानंतर सुद्धा माझ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीला संतांचा दर्जा दिलाय. आणि संतांचा दर्जा दिल्यानंतर अहिल्याबाईला संत
मानणारे सगळेच आहेत, अहिल्याबाई या संतच आहेत, नाही असं म्हणणारं कोणीच नाही आहे आणि कोणाला काही सापडलं सुद्धा नाही. मेल्यानंतर सुद्धा संतांचा दर्जा दिला म्हणून अहिल्याबाई होळकर या एका देवीचे अवतार असून त्या एक प्रकारच्या थोर संतच आहेत. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी काय केलं किंवा छत्रपतींनी काय केलं, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अधर्म संपवला ते संत वृत्तीच आहे, ते संत स्वरूपच आहे. तशा माझ्या अहिल्याबाई सुद्धा या ठिकाणी संत स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी त्यांना उद्देशून आमच्या संतांना काय लिहिलंय तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज. धर्माचे पालन, धर्माचे पालन, राज्य आणलं. अधर्माचे राज्य आणणारे तर बरेच राज्य करते झाले आपण पाहिलं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जेव्हा माळवा प्रांताची अप्रत्यक्षरित्या जेव्हा त्या महाराणी झाल्या त्या काळामध्ये राज्य मुघलांचं होत. प्रत्येक ठिकाणी अधर्माचा सुळसुळाट चालला होता. हिंदूंचे मंदिर निस्ते नाबूद केल्या जात होते, जमीनदोस्त केल्या जात होते. 12 ज्योतिर्लिंगापैकी सोरटी सोमनाथचं जे सोमनाथाचं मंदिर आहे ना ते या ठिकाणी गजनीच्या महम्मदानं तर लुटलंच होतं पण ध्वस्तही करून टाकलं होतं, फोडून टाकलं होतं, शिवलिंग फोडून टाकलं होतं, वीटवीट वाजवून टाकली होती त्या मंदिराची. माझ्या अहिल्याबाई होळकरांचा दृष्टिकोन किती चांगला असेल. अरे मुस्लिम राजवटीमध्ये मुघलांचं राज्य असतानाही तिनं या ठिकाणी मुघलांच्या सन्मतीनं या ठिकाणी पाडलेल्या मंदिराच्या बाजूला या ठिकाणी हिंदू मंदिराची उभारणी केली आहे. अशी जगाच्या पाठीवरती एकमेव राज्यकर्ती म्हणून जिचा उल्लेख झाला आहे तिचं नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहे. अहिल्याबाई होळकरनी या ठिकाणी माळवा प्रांत इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये जरी येत असलं आणि अहिल्याबाई होळकरचा संबंध फक्त महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधल्या इंदोरमध्ये जरी असला पण समस्त भारतामध्ये या ठिकाणी कन्याकुमारीपासून तर बांगलादेशपर्यंत आणि पंजाबपासून तर रामेश्वरपर्यंत या ठिकाणी भारतीय संस्कृती कोशामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. 5,000 जास्ती मंदिराची उभारणी केली आहे. आणि हे जे मंदिरं बांधते ना हे काही कोणाच्या घामाचे पैसे किंवा गोरगरिबाचे पैसे घेऊन नाही, त्यांच्या राज्यामध्ये परराज्यामध्ये जे श्रीमंत धनिक लोक राहत होते त्यांच्या मालाला व्यवस्थित या ठिकाणी कर टॅक्स लावून या ठिकाणी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी तुकाराम महाराजांच्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी न्यायानं घेतलेला पैसा होता. जिथं न्याय आहे तिथे धर्म आहे आणि जिथे धर्म आहे तिथे पुण्य आहे. जिथं अधर्म आहे तिथं पाप आहे पण जिथे न्याय आहे तिथेच पुण्य आहे आणि जिथे पुण्यच आहे तिथेच धर्म आहे. असाच धर्म माझ्या अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केला. धर्माचे पाळवण त्याचं पालन त्यांनी केलंय आणि त्यांच्या अनुयायांनाही करण्याचं भाग पाडलं. धर्माचे पाळवण करणे पाखंड खंडन, राज्यामध्ये बिलकुल पाखंड ठेवला नाही. अहिल्याबाई होळकर या रोज जनतेचा दरबार भरवीत असत. स्त्री जरी होत्या पण मनामध्ये अहंभाव कसलाच नाही. साध्या पांढऱ्या कलरची सुती साडत नेसत असत आणि राज्य दरबारावरती सिंहासनावरती काळी घोंगडी टाकत असत.
इतकी साधी राहणीमान त्यांची या ठिकाणी होती. प्रत्येकाचं ऐकून घेत असत, प्रत्येकाला मोठेपणा दिला. महेश्वराला त्यांनी कापड गिरणी सुरू केली, महेश्वरामध्ये त्यांनी वस्त्रोद्योगाला चालना दिली. त्या महेश्वराचा कपडा इतका प्रसिद्ध आहे की साक्षात पेशवेशाहीमध्ये बाजीराव पेशव्यापर्यंत तो कपडा जायचा, आणि खुद्द बाजीराव पेशवे सुद्धा त्या महेश्वर कापड गिरणीमध्ये तयार झालेल्या कपड्याला शिवून आपल्या अंगावरती घालायचे, एवढा प्रसिद्ध तो कपडा माझ्या अहिल्यादेव होळकरांनी महेश्वरामध्ये सुरू केलेल्या कापड गिरणीतला होता, असं इतिहासकार या ठिकाणी लिहित आहेत. धर्माचं राज्य या ठिकाणी स्थापन केलं. भगवान शंकराची भक्त होती ती, पण काही इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकराला नुसतं धार्मिक केलं पण नाही. अहिल्याबाई होळकर या धार्मिक होत्या, समाजवादी होत्या, समाजकारणी होत्या आणि राजकारणी होत्या. पण राजकारणही स्वच्छ होतं, समाजकारणही स्वच्छ होतं आणि धर्मकारणही स्वच्छ होतं. धर्माचं पालन केलं म्हणजे काय? उगाच काही बी केलं का? नाही तर आजकाल आपण बी पेढे गंजच काढतो ना. नवरात्रीमध्ये बऱ्याच बायांच्या बाया आरती गिरती करत्या आणि काही काही बाया जोगवा बी मागत्या का नाही? मी एका ठिकाणी आरतील गेलतो, एका बाईनं जोगवा. प्रत्येक ठिकाणी जसं फोटोमध्ये आपण पाहतोय ती भगवान शंकराची प्रतिमा पिंड कायमस्वरूपी हातामध्ये ठेवली आहे. ते पिंड घेऊनच आपल्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रस्ते बांधले, झाडं लावले. बाहेर राज्यातनं येणाऱ्या यात्रेकरूंसाठी, पायी यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पानपोया बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, पंतस्थ शाळा बांधल्या, आश्रमशाळा बांधल्या, अन्नछत्र या ठिकाणी टाकले, गोरगरिबांची व्यवस्था केली. भिल्ल आणि गौंड समाजातील सीमेवरचा वाद माझ्या अहिल्याबाई होळकर सोडवू शकल्या नाही, पण त्यांना सुद्धा राज्यातील पडीत जमीन दिली आणि त्यांना कर घेण्याचा अधिकार दिला. एवढी दूरदृष्टी तिनं या ठिकाणी धर्माचं राज्य स्थापन करून केली. कुठेही पाखंड ठेवला नाही का? कारण की धर्माची स्थापना केली होती. करणे पाखंड खंडण, आणि पाखंड खंडन जर का करायचं असेल तर काय करावं लागतं आणि काय अहिल्याबाई होळकरांनी केलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. करणे काम बीज वाढवावे नाम. भगवान शंकराची भक्ती तर स्वतः केली, पण समस्त माळवा प्रांतातील लोकांना करायला लावली. महेश्वर, इंदोर, माळवा प्रांत देशामध्ये 5,000 पेक्षा जास्ती मंदिराची उभारणी केली. त्यामध्ये रामेश्वरम, काशी, गया, द्वारका, प्रयाग. काशीचं विश्वनाथाचं जे मेन मंदिर आहे काशीचं, जे या ठिकाणी औरंगजेबानं पिंडसुद्धा फोडली आणि मंदिरही. पण मल्हारराव होळकरांना राग आला की 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्या काशी विश्वनाथाचं मंदिर या ठिकाणी मुघलांनी तोडलं. मल्हारराव होळकरांच्या सैन्याची संख्या जास्ती होती. मल्हारराव होळकर आपल्या सैन्यांना घेऊन ती मस्जिद पाडण्याकरता गेले होते, पण तिथालचे स्थानिक लोक आले काशीचे, ते म्हणारे मल्हारराव होळकर साहब आप निकल जाओगे लेकिन ये हमारी गर्दने उडा देंगे, आप ऐसा मत करो. चाहकर भी मल्हारराव होळकर उस मस्जिद को घिरा ना सके, लेकिन अहिल्याबाई होळकर का यह समाजकारण, राजकारण और धर्मकारण बहुत अलग था. अहिल्याबाई होळकरांना ती मस्जिद पाडली नाही, उलट बादशहाच्या परवानगीनं मस्जिदीच्याच बाजूला लागून मंदिरासाठी जागा घेतली, काशी विश्वनाथाचं मंदिर बांधलं.
म्हणून माझ्या अहिल्याबाई होळकरांना ओळखलं जातं. आजही जर का तुम्ही काशीला गेले ना तर एकच गेट आहे, उजवीकडचा रस्ता मस्जिदीला आहे आणि डावीकडचा रस्ता जो आहे तो मंदिराला आहे. अहिल्याबाई होळकर मातोश्री यांनी कधीही या ठिकाणी जातीभेद केला नाही, उलट आंतरजातीय विवाहाला त्यांनी चालना दिली. त्यांच्या राज्यामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय हा नारा त्यांनी दिला. मजहब नाही सिखाता आपस में बैर करना. अहिल्याबाई होळकर मातोश्रीनी मंदिर बांधण्याचा उल्लेख आहे, पण तुम्ही भारतीय संस्कृत कोश जर का वाचला त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला तर अहिल्याबाई होळकर मातोश्रीनी मदरसे जे असतात ना मदरसे सुद्धा बांधले, मदरस्यांनाही पैसा दिला, मस्जिदी सुद्धा बांधल्या, अनेक मंदिराच्या घाटाचं नूतनीकरण केलं, पायऱ्या बांधल्या, पूर्वजांच्या नावानं छत्र्या बांधल्या. या ठिकाणी कुंभेरला खंडेराव होळकरच्या नावानं छत्री बांधली. या ठिकाणी वेरूळला एक तलाव बांधलेला आहे, त्या तलावाचं नाव आहे होळकर तलाव. आहे का माहिती, वेरूळला होळकर तलाव बांधला. सौंडीला या ठिकाणी अहिल्येश्वर मंदिराची स्थापना केली, सौंडी नदीच्या घाटाचं काम केलं आहे. उज्जैनला, गयाला, द्वारकेला, प्रयागाला, इंदोरला असे विविध कामं त्यांनी आपल्या वैयक्तिक संपत्तीत ना लोकांचे पैसे घेऊन नाही, आईजीच्या आईजीच्या जीवावर बाईजी उदारच होत असतो बरं का, नाही तर खिशात नाही आणणं मला बाजीराव म्हणा, दुसऱ्याचे पैसे घेऊन काही करता येईना भाऊ. पण स्वतःच्या वैयक्तिक खंडे मल्हारराव होळकरांनी जातांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना सुनबाईवर खूप भरोसा असल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र कोश दिला होता. खानदानी कोश म्हणजे खूप मोठी प्रॉपर्टी, जायजात कोश असतो तो एक प्रकारचा. त्या वैयक्तिक कोशातनं त्या कोशाची संपत्ती वाढवत राज्यातील श्रीमंत लोकांकडनं पैसे घेत वैयक्तिक पैशातनं या ठिकाणी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं नूतनीकरणाचं रोड असतील अन्नछत्र असतील याचे कामं तिनं या ठिकाणी केलेले आहे. आणि कोणी जर का विरोधात आलं तर या ठिकाणी अहिल्याबाई होळकर म्हणायच्या प्रेमानं समजवते, पण कोणी जर का विरोधात आलं तर वेळ प्रसंगी हातामध्ये तलवार सुद्धा घ्यायच्या. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये त्याच तीक्ष्ण उत्तर आहे. तीक्ष्ण एखादा धार्मिक घडवायला खूप टाइम लागतो, पण एखाद्या माणसाला बिघडवायला काहीच वेळ लागत नाही. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. सर्वांना सुधारण्याची संधी अहिल्याबाई होळकर मातोश्रींनी दिली. त्यांच्या राज्यामध्ये गौंड प्रांतातनं खूप चोऱ्या होत असत, त्यांनाही सुधारण्याची संधी दिली, त्यांना जमिनी दिल्या. राज्यामधल्या शेतकऱ्यामध्ये दुष्काळ तर पडत नव्हता, पण जर कधी पडला तर या ठिकाणी कमी कर केला. पण शेत सारा घेणं मात्र अहिल्याबाई होळकरने चालू ठेवलं, कारण की शेत सारा घेतल्याशिवाय राज्याची व्याप्ती होऊ शकत नाही, राज्य वाढू शकत नाही, नवीन उद्योगधंदे येऊ शकत नाही, बुद्धीला चालना भेटू शकत नाही. असं धर्माचं राज्य केलं. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि याच्यामध्ये जर का फूट पाडणारा कोणी असला तर त्याला समजून सांगण्याकरता मात्र हातामध्ये तलवार घेतल्याशिवाय अहिल्याबाई होळकर मातोश्री राहिल्या नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. अशा थोर महात्म्यांना, अशा राज्यकर्त्यांना, अशा स्त्रियांना, अशा देवींना, अशा महात्म्यांना किंवा संतांना लोक काय म्हणतील याचा विचार आम्ही करत नाही, असं तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड. भाई
भिडभार तुका म्हणे सणा थोर. विठोबा रखमाई भजन होईल, शेवटचा एक प्रसंग आणि एक दोन मिनिटाचा पवाडा होईल, त्यानंतर सूचना आणि मग आरतीमध्ये प्रवेश करू. एक भजन जे पुरुष मंडळी आहे त्यांनी आपले हात इथपर्यंत करायचे आहे, मावल्यांनी जागेवरतीच टाळ्या वाजवायच्या आहे. एक टाळी, एक स्वर आणि एक ताल आणि मुखानं विठोबा रखमाई हे भजन. हरे विठोबा रखुमाई जय जय विठोबार रखुमार जय जय विठोबार रखुमार जय जय विठोबार जय जय विठोबार रखुमार शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, पुण्य श्लोक जगड माता मातोश्री अहिल्याबाई होळकर मातोश्री की जय. होता 11 पण आपण जन्म ऐकला, जन्मानंतर त्यांच्या शास्त्राने त्यांच्यावर काय उत्तरदायित्व दिलं? 28व्या वर्षी पती गेले, त्याचबरोबर 40व्या वर्षी सासरे गेले, त्यांचं वय 40 असताना मुलगा मालोराव गेला. यशवंत फनसे नावाच्या भिल्ल समाजातील व्यक्तीशी आपल्या कन्येचा मुक्ताबाईचा विवाह लावून दिला. आणि शेवटचे जेव्हा 2-4 वर्षाचं आयुष्य माझ्या अहिल्यादेवींचं राहिलं ना, तेव्हा
शेवटच्या काळामध्ये माझ्या अहिल्याबाई होळकरांना खूप दुःखाला सामोरं जावं लागलं. अहिल्याबाई होळकरांचे सख्खे दोन भाऊ मरण पावले, इतिहासकार लिहित आहेत. मातोश्रींचे दोन सख्खे भाऊ मरण पावले. एवढंच नाही तर एकुलती एक पोटची मुलगी जी आहे ना मुक्ताबाई, जिचा विवाह यशवंत भनसे नावाच्या परजातीतल्या माणसासोबत लावून दिलाय, स्वतःच्या मुलीला झालेला मुलगा नाथाब्या, काय नाव नाथाब्या, हा नाथाब्या सुद्धा तरुणपणामध्ये मरण पावला 1770 मध्ये. 1770 मध्ये मुलीचा मुलगा म्हणजे नातू मरण पावला. एवढंच नाही तर मल्हारराव होळकरांचा दत्तक पुत्र तुकोजी होळकर खंडेरावाचा भाऊ आणि मल्हारराव होळकरांचा दत्तक घेतलेला पुत्र तुकोजीराव होळकरांची सुनबाई आनंदीबाई ही सुद्धा मरण पावली. आणि एवढंच नाही तर यशवंत भनसे आपल्या मुलीचा पती म्हणजे अहिल्याबाई होळकर मातोश्रींचा जावई मरण पावल्यानंतर जेव्हा अहिल्याबाई मातोश्रींच्या वृद्धाप काळामध्ये त्यांची एकुलती एक मुलगी मुक्ताबाई नवरा मरण पावल्यामुळे सती गेली तेव्हा माझी अहिल्याबाई होळकर मातोश्री धाय मोकळून रडली. हे माझ्या मातोश्रीच्या जीवनामधलं सर्वात शेवटचं आणि मोठं दुःख होतं. किती दुःख झेलले तिने पहा. हे सहा जण म्हातारपणात गेले, दोन भाऊ गेले, नातू गेला मुलीचा मुलगा नाथाब्या, तुकाराव तुकाजीराव होळकरांची सून गेली, जावाई गेला आणि मुलगी गेली. आणि तिकडं 28व्या वर्षी नवरा गेला. 40 वर्षाची असताना या ठिकाणी मल्हारराव होळकर गेले, मालोजी गेले. एवढं दुःख जर का आपण सोसलं ना भाऊ तर आपल्याला इंजेक्शन आणि गोळ्या घ्यावं लागतात. एक दुःख जर का घेतलं नाही, आजकाल आपण पेपरला पाहतो निकाल लागला नाही म्हणून एका मुलीनं आत्महत्या घेतली. नरेंद्र मोदीचा रिझल्ट पाहत होते म्हणे त्या दिवशी, तुम्ही पेपरला वाचलं का? एका मुलीनी रिझल्ट पाहत होते म्हणे टीव्हीवर, आई वडिलांना जेवण केलं आणि मोबाईलवर काहीतरी रिझल्ट पाहिला, फेल गेला आला असं आई बाप काय बोलले असते. पण मरू नका, लक्षात घ्या, श्रद्धा ज्ञान देती है, श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है, योग्यता स्थान देती है. तीनों अगर मिले अहिल्याबाई होळकर मातोश्री जैसा मिल जाए तो पूरी दुनिया सम्मान देती है, पूरी दुनिया सम्मान देती है. लेकिन तीनों चीजों का मेल होना बहुत जरूरी है प्यारे. एकाने आत्महत्या कौन के लिए म्हणे तर त्या डॉक्टर पायलने आत्महत्या केली म्हणे मुंबईला, तिला तिच्या मैत्रिणी जातीवरून चिडत होते. अरे काय, एकी जणीला 12वीला मार्क कमी पडले म्हणे, ती शाहगलच्या पुरावर गेली, तिथं चढली आणि खाली तिनं उडी मारली. रोज पेपरला आत्महत्याच्या बातम्या आहेत, लक्षात घ्या. समाजाला जर का बदलायचं असेल तर एक काम करावं लागेल. आमच्या धनगर समाजामध्ये पिवळ्या रंगाला फार महत्व आहे, ऐक की नाही. हा शेवटचा पोवाडा मी या ठिकाणी सादर करतो. पिवळ्या रंगाला निशाण म्हटलेलं आहे धनगर समाजामध्ये, पिवळ्या रंगाला फार महत्व आहे. हे उधरोणी भंडार, हे उधरोणी भंडार, बोलोणी मल्हार गरजोणी. सर्वांनी टाळी वाजवत ज्याला येतंय त्यांनी म्हणा, नाही येत तर फक्त ऐका. हे उधरोणी भंडार, बोलोणी मल्हार गरजोणी, अहिल्या देवीच्या चवंडील पिवळ निशाण फडकुनी. अहिल्या देवीच्या चवंडील पिवळ निशाण फडकुनी. अहिल्या देवीच्या पिवळ निशाण फडकुनी. अहिल्या देवीच्या पिवळ निशाण फडकुनी. उधळोनी भंडार, बोलोनी मल्हार गरजुनी. उधळोनी भंडार, बोलोनी मल्हार गरजुनी. पुण्यश्लोक अहिल्या देवी, पुण्यश्लोक अहिल्या देवी, राजमाता ती आठवावी, जय मल्हार नारा देऊनी, क्रांती अशी घडवावी, कार्य करावे अहिल्याबाई जन्मुनी. कार्य करावे अहिल्याबाई जन्मुनी. जन्मुनी अहिल्या देवीच्या चौंडीला, अहिल्या देवीच्या चौंडीला पिवळ निशाण फडकुनी. अहिल्या देवीच्या चौंडीला पिवळ निशाण फडकुनी.
गर भोळा ओळी गर भोळा ओळी गर भोळा धनगर मराठ मोळा निशान फडकुणी 31 मे चा हा सोहळा समाज होई तो गोळा अरे धनगर मराठ मोळा ओवी गाणार भोळा जो तो स्मरण करीतो मातेला स्मरुणी स्मरुणी आईला देवीच्या चौंडीला पिवळा निशान फडकुणी आईला देवीच्या चौंडीला पिवळा निशान फडकुणी हे तर मी फक्त 5-7 प्रमाण दिले थोडे थोडे गीत कीर्तनासारखं केलं आपण व्याख्यानामध्ये 1 घंट्यात एकटाच माणूस जर का बोलला तर गळा लाख होऊन जातो ते दुसरे व्याख्यान गीक्षण काही करू शकत नाही आपल्या गावकऱ्यांना सगळंच ऐकायचं होतं गावात मी काही आजच आलो नाही मला वाटतं गावामध्ये 4th कीर्तन आहे माझं मी 2017 एकदा कीर्तनाला आलो होतो इथे घोणे बाबांनी बोलवलं होतं मागच्या वर्षी या ठिकाणी ह्याच वर्षी तुमच्या गावामध्ये 1 सप्ताह झाला दरवर्षीचा असतो तो मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं 13 एप्रिलला जागराच्या कीर्तनाला मी इथे आलो होत तुम्ही माझी आठवण ठेवली मी काही फार मोठा वक्ता नाही बाबाने तुम्ही मला बोलण्याची संधी दिली माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या समस्त रुईखेड ग्रामस्थांचे मी या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला अभिनंदन देतो की आपण एवढ्या उत्स्फूर्त स्वरूपामध्ये आणि व्यापक स्वरूपामध्ये एवढं व्यापक स्वरूप या कार्यक्रमाचं असेल आपण अशी आशासुद्धा बाळगली नव्हती पण एवढा उत्स्फूर्त प्रसिद्ध आपण माझ्या मातोशींच्या चरित्राच्या चिंतना करताना पवाडे ऐकण्याकरता दिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद कार्यक्रम ज्यांनी ठेवला आहे ते म्हणजे समस्त रुईखेड ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशीमधील मंडळी विशेष रूपाने या ठिकाणी माझ्या अहिल्याबाई मातोश्रींचे अनुयायी तरुण मंडळ आणि भजनी मंडळ आजूबाजूच्या गावातील भजनी मंडळ आमचे माईक सिस्टमवाले देभेगावचे बाबा दादा त्याचबरोबर माझ्यासोबत उपस्थित असलेली हरिभक्तीपरायण स्वर सम्राट सुनील महाराज बोर्डे वयसपूर मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण सागर महाराज बोर्डे बुलबुल वादक हरिभक्तीपरायण दीपक महाराज पवार परमपूज्य आदरणीय वंदनीय वेशास्त्र संपन्न गुरुवर्य प्रकाश कृष्ण शास्त्री महाराज नायगामनकर माझे वडील मातोश्री बाजची समस्त टाळकरी मंडळी आमचे हरिभक्तीपरायण रामकिशन पाटील धामणे आणि विशेष रूपानं ज्यांची आज या ठिकाणी उपस्थिती आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचं यूट्यूबवरती प्रसिद्ध असलेलं चॅनल वारकरी कीर्तन ज्या कीर्तनाची शूटिंग या ठिकाणी आमचे मोठ्या बंधूच्या जागेवर असलेले हरिभक्तीपरायण मुकेश भैया बह्याने पाटील नंदुरबारकर हे या कीर्तनाची शूटिंग करत आहेत कीर्तनाची शूटिंग झालेली आहे आणि हे कीर्तन आपल्याला सगळं कीर्तन यूट्यूबवर पाहायला भेटेल वारकरी कीर्तन नावाचं त्यांचं चॅनल आहे त्या कीर्तनाला आपण त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा त्यांचे बाकीचेही कीर्तन आणि आपलं हे जे आज कीर्तन इथे माझं झालंय हे कीर्तन आपल्याला त्या चॅनलवर ऐकायला भेटेल त्याचबरोबर आमचे अधिक कार्यक्रम तुम्हाला पाहिजे असेल तर कार्डवरती जे माझं नाव आहे विनोद कृष्ण शास्त्री नायगावनकर
त्या युट्यूबवरती ते नाव टाकलं की सगळे मराठी हिंदी इंग्लिशचे आपल्याला कथा कीर्तनाचे व्याख्यानाचे पोवाड्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी भेटून जातील. हुकलं चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. आवडलं असेल तर गुरुचं समजा, नसेल आवड तर माझ्या वाणीचे दोष समजून मला वापस द्या. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल, आरती होईल 5 मिनिटांमध्ये. गावचे सरपंच प्रभाकर दादा सुसलादे, बाकीचा समस्त परिवार, गावकरी मंडळी, तरी कंश मंगल यतन हरी की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी.